गाइस तर आता आपण सासवड मध्ये आलेलोय घाटावरती तर आपले विठ्ठल बघू शकता तर किती मोठी मूर्ती आहे तर आपण तिथे दर्शनासाठी चाललेलोय तर आपण दोन तीन फोटो पण क्लिक करूया आणि वातावरण तुम्ही बघू शकता दाजीने मी चाललेलोय आता इथनं वरती चाललेलं तर चप्पल काढल्यानंतर आपण वरती जाऊया गाइस गाईज तर आता पडलो असतो तर गाईज तर दर्शन झालेलं आहे तर आता आम्ही चाललेलो आहे खूप अर्जंटमध्ये आपण तर तुम्हाला अजून सांगितलं नाही आपण कुठे चाललो आहे तर आपण चाललेलो आहे पुण्यामध्ये गाडी सर्व्हिसिंगसाठी तर गाडी सर्व्हिसिंगला आपण पुण्यामध्ये चाललेलो आहे तर गाईज जाऊया आपण पुण्यामध्ये गाडी सर्व्हिसिंगसाठी किती किलोमीटर झालेलं आहे 400 किलोमीटर झालेलं आहे गाडी चालून तर गाईस तर आपण आता जेजुरीमध्ये थांबलेलो आहे चहा पिण्यासाठी तर चहा पिण्यासाठी थांबलेलो आहे अजून चहा तर आलेला नाही तर आता आपले दादा आलेले आहेत मस्त पाणी पिऊन आता आपण चहा घेऊया गाईचा चहा पण आलेला आहे मस्त आपण आता गरम गरम चहा पिऊया गाय सर आपण आता इथनं चहा पिऊन चाललेलो आहे जेजुरीमधनं तर चहा खूप छान होता तर आपण आता जाऊया पुण्यासाठी तर आता आम्ही दाजीने बसलेलो आहे तर शोरूमच्या आतमध्ये दाखवतो इथे निवांत बसलेलो आहे मस्त मध्ये दाजी इथे आणि आपली गाडी तिथे सर्व्हिसिंग चाललेली आहे निवांत पाणी पण आहे सगळं आहे गाईस तर आपण सर्व्हिसिंग झाल्यानंतर भेटूया गाईस तर आतमध्ये गाडी आपली सर्व्हिसिंग चाललेली आहे ती व्हिडिओ अलाउड नाही आहे तिथं काढण्यासाठी व्हिडिओ अलाउड नाही आहे त्यासाठी आपण बाहेर व्हिडिओ काढतो दाजी वाईज टेन्शनमध्ये दिसतात का टेन्शनमध्ये आहे का टेन्शनमध्ये आहे का काय तुम्ही टेन्शनमध्ये नाही आहे तरी टेन्शनमध्ये असल्यागत करत आहेत तर आपण आपल्या KTMच्या शोरूमपाशी जाऊन बघूया तिथं काय चाललं आहे हेच तर KTM शोरूमच्या समोर आहे आपण आतमध्ये कोण आहे का नाही बघूया आपण आहे का कोण KTMवाले शोरूम काका नाही कोण दिसत गाईस तर गाडी तुम्ही बघू शकता आपल्यासारखी नाही आहे ही 390 आहे आपल्यासारखी आहे का नाही गाईस तुझं न्यू बाईक आलेले दिसते ते आतमध्ये बाईक्स आहेत तिथं अजून एक झाकून फिरलेली आहे गाडी डिलिव्हरी असेल कोणच नाही आहे पण आतमध्ये शोरूम बघू शकता गाईस भेटूया त्या गाडी आखी खोललेली आहे तुम्ही बघू शकता सर्व्हिसिंगसाठी पार्ट खोललेले आहेत आपल्या गाडीचे काय तर आपली या गाडीची चेन देत आहे तर आता गाडी वॉशिंग चाललेली आहे मस्त मधी गाडी वॉश होते काहीच तर तुम्ही बघू शकता शोरूम उघडलेलं आहे कुठली ही वय ही काय माहित ती मी या म्हणजे घराखाली बघितली ही गाडी हा मन म्हणला ही तर भेटत नाही कुठे गाडी ही तर माडवळ आहे कुठे गाडी सेम अशीच हा म्हणजे घराच्या खाली होय बा गाडी तो गाय सगळ्या गाडी अख्खी वॉश केलेली आहे असे प्रकारे त्यांचा पण दाजींचा आमच्या झालेला आहे बघ का थोडासा दुसऱ्यांदा पण झालेला आहे आता तिसऱ्यांदा रेस करून गाडी पुढे
आता मला फोन येतोय कोणाचा तरी. सो गाइस, तर आता आपली सर्व्हिसिंग झालेली आहे, तर आता आपण घराकडे चाललेलो आहे. ड्राईव्ह करता जाईल आणि आता मी मागं बसलेलो आहे मस्त निवांत. आणि आता हे कुठल्या मॉल आहे का दवाखाना आहे ते माहीत नाही आहे. खूप मोठा आहे, खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत इथे आणि खूपच भारी वातावरण आहे. सगळी हिरवळच हिरवळ आहे आणि खूप मजा येते. तर आता आपण घरी जाऊया मस्त मध्ये. जेवण पण करायला जायचं आहे गाईज, जेवण बिवण मस्त करूया आणि मग घरी जाऊया. बाय गाईज. सो गाईज, तर आता आम्ही आलेलो आहे तेलाच्या कंपनीमध्ये. डबे म्हणजे इथं तयार होत नाही, तिथं येतात एक. तुम्ही बघू शकता गाईज, सूर्यफूल आहे, जमिनी आहे, सगळे आहेत, खूप आहे तिथे. कोट्टी दिशेत माल आहे इथं. घोड़ा लगेगा हमको इतने हम अभी कम कर रहे दादा. क्या यार कुत्ते, हमको क्यों डरा रहा है हमारे दादी को. गाड़ी अभी भी स्लो चला रहे हैं हम. दिसतो का? हाँ. दिसतो ना तू? हाँ. अरे तू दिसतो का यार? तू कसा दिसतोय? कुठे दिसतोय दाखव. तुझं नाव काय? तुझं नाव काय? काय काय? माझं नाव अनमा. होय. म्हणतो शंभू. काय करत आहे तिघ इथं? हा काय खेळतोय? त्याला नेऊ का धरून? कुणा यायला काय आला? नाही दोघांनाच नेतो. चला